मौनी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला समजायला हवा असं प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे भुदरगड तालुक्यातील पाटगावमधील गुरु मौनी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मौनी महाराजांची पुण्यतिथी ही मौनी विद्यापीठाचा वर्धापन दिन म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्त मौनी महाराज मठीतून मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष नामदार सतेज पाटील यांच्या हस्ते ज्ञानज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी क्षात्र जगद्गुरु पीठाचे मठाधिपती संजयदादा बेनाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटगाव हे ऐतिहासिक परंपरा लाभलेलं ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु श्री मौनी महाराज यांचं हे समाधीस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयासाठी जात असताना श्री मौनी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी पाटगाव इथं आले होते. श्री मौनी महाराज यांच्या वास्तव्यामुळे पाटगाव या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. श्री मौनी महाराज यांनी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी जिवंत समाधी घेतली. या समाधीस्थळी माघ महिन्यातील जया एकादशी दिवशी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात येते. हा दिवस मौनी विद्यापीठाचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज शनिवारी पहाटेच्या सुमारास मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते मौनी महाराजांच्या समाधीस्थळाची पूजा अर्चा करून ज्ञानज्योत प्रज्वलित करण्यात आली. ही ज्ञानज्योत मठातून वाजत गाजत शिवाजी चौक इथं आणण्यात आली. या ज्ञानज्योतीचं प्राथमिक शाळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हायस्कूल ग्रामपंचायत आणि विविध संस्थांनी स्वागत केलं. श्री मौनी महाराजांची ज्ञानज्योत ही शिक्षणाचा प्रसार व्हावा या भावनेतून सुरू केल्याचं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं. आजच्या युवकांना या ज्योतीचा इतिहास समजावा आणि या इतिहासाचा उपयोग करून एक चांगल्या प्रकारचा भूगोल तयार करायला हवा अशी अपेक्षा नामदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. दरवर्षी आपण ही ज्ञानज्योत इथून प्रज्वलित करतो आणि विचाराची ज्योत मौनी विद्यापीठामध्ये घेऊन जाण्यामागचा उद्देश शिक्षणाचा प्रसार व्हावा या भावनेतून त्या काळामध्ये सुरू केलेली ही ज्ञानज्योत आज देखील एक ज्वलंत विचार घेऊन पुढे जाण्याची भूमिका या ठिकाणी घेत असते. पूर्वी माळी सर होताना कारखाने सर असताना हा इतिहास नेहमी सांगितला जायचा. आज बेलेकर सरांनी परत त्याची सुरुवात केली. त्यांचं मी धन्यवाद या ठिकाणी देतो, कारण की वर्षातून एकदा हा कार्यक्रम होत असतो आणि नव्या पिढीला या ज्योतीचं महत्त्व, या पाडगावचं महत्त्व, मौनी महाराजांचा इतिहास सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाला जाताना नेमकं काय केलं हे सांगणं आजच्या काळामध्ये गरज आहे. कारण की मी नेहमी म्हणतो की ज्या भूमीला इतिहास असतो ती भूमी भूगोल घडवत असते आणि सुदैवानं आपण पुण्यवान आहोत. आपल्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि या इतिहासामुळेच खऱ्या अर्थानं एक सामाजिक चळवळीचा भूगोल किंवा चांगल्या पद्धतीचं राज्य घडवण्याची ताकद तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आजपर्यंत या ठिकाणी राहिलेली. यावेळी संजयदादा बेनाडीकर, महेशदादा बेनाडीकर, शालिनीताई देसाई, तहसीलदार अश्विनी वरुटे अडसूळ, गटविकास अधिकारी सरिता पवार, मधुकर देसाई, बाजीराव चव्हाण, नंदकुमार ढेंगे, बाजीराव चव्हाण, सत्यजित जाधव, अर्जुन अबिटकर, आर डी बेलेकर, जीवन पाटील, सचिन घोरपडे, श्रीपती पाटील, सुरेश नाईक, प्रताप देसाई, सचिन डोळेकर आदी उपस्थित होते.